नेवासे येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानला लातूर येथील माऊली भक्त स्वर्गीय शिवदास पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किरण पवार यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीसाठी 1 किलो चांदीचा टोप माऊलींच्या चरणी अर्पण केलाय. वैकुंठवासी बंसी महाराज तांबे यांच्या काळामध्ये लातूर येथील शिवदास पवार हे नेवासा इथे पारायणासाठी येत होते. त्यावेळी शिवदास पवार यांनी मंदिरास दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र इच्छा पूर्ण झाली नाही. वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्यांचे चिरंजीव किरण शिवदास पवार यांनी सुमारे 1 लाख रुपयांचा चांदीचा टोप ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण केलाय. यावेळी शिवाजी महाराज देशमुख यांनी किरण पवार यांना टोप अर्पण केल्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानलेत. यावेळी ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्याकडे हा टोप सुपूर्त करण्यात आलाय. वैकुंठवासी गुरुवर्य बनशी महाराज तांबे यांच्या काळामध्ये लातूर या शहरातील श्री शिवदास पवार हे पारणारे यायचे. त्या काळात त्यांनी या ठिकाणी काहीतरी दान करावं अशी एक इच्छा व्यक्त केली होती माऊलींच्या समोर, पण ती इच्छापूर्ती होण्याच्या ते आपल्यात आज नाही आहेत. परंतु त्यांचे चिरंजीव किरण शिवदास पवार यांनी यावर्षी 1/1/2023 या दिवशी पहाटे माऊलीचा अभिषेक करून 1 किलो चांदीचा मुकुट माऊलींच्या चरणी अर्पण केलेला आहे. मजुरीसहित त्याचा जवळजवळ 75,000 रुपये खर्च आलेला आहे. अशा उदार अंतकरणाने आपल्या बाप वडिलांचा संकल्प चिरंजीवाने पूर्ण केलेला आहे. किरण शिवदास पवार असं त्यांचं नाव आहे, ते लातूर शहरात राहतात आणि बाबापासून त्यांची या स्थानावर बाबावर निष्ठा आहे. अशा दातृत्व असणारे व्यक्तिमत्वाचं नेवासा शहराच्या वतीने आणि संस्थांच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करत आहोत. असंच कार्य आपणही आपल्या जीवनामध्ये जिथं शक्य आहे तिथं करत राहावं आणि माऊलींच्या दर्शनाला नेवाशाला यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.